विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती तालुक्यातील झारगडवाडीत ग्रामस्थांच्या वतीने भव्य राज्यस्तरीय कुस्तीचा आखाडा भरवण्यात आला होता. यात पहिली कुस्ती 2.5 लाख रुपयांची, दुसरी कुस्ती 1.5 लाख रुपयांची, तर तिसरी कुस्ती 40,000 रुपयांची अशा एकूण छोट्या मोठ्या 250 कुस्त्या झारगडवाडीच्या कुस्तीच्या आखाड्यात पार पडल्या. झारगडवाडीत पहिल्याच वर्षी कुस्तीचा आखाडा रंगला होता. यामध्ये पहिली कुस्ती ही 2.5 लाख रुपयांची ठेवण्यात आली होती. ही कुस्ती पैलवान सिकंदर शेख विरुद्ध पैलवान मंजित खत्री यांच्यात रंगली. यामध्ये पापणी लावायच्या आतच पैलवान सिकंदर शेख याने विरुद्ध लढत असलेल्या पैलवानाची मुळी बांधत क्षणात चितपट करत झारगडवाडीतील कुस्ती आखाड्यातील पहिली कुस्ती जिंकत झारगडवाडीकरांची मनं जिंकली आहेत. नवीन पैलवानांनी जिद्द आणि चिकाटी ठेवत कुस्तीवर मेहनत घेतली पाहिजे, यात यश नक्कीच येतं असा मोलाचा सल्ला झारगडवाडी कुस्ती आखाड्याच्या मानकरी ठरलेला पैलवान सिकंदर शेख यांनी नवीन कुस्ती पैलवानांना दिलाय. पहिली कुस्ती मारलेली मी पंजाबवरून कुस्ती तशीच तिकडं होतो करायला मी, तर एक महिना झालं मला येऊन, तर एक महिना झाला एक कुस्ती ठरलेली आहे माझी. तर ह्यांनी माझ्यासाठी म्हणजे पावसाळ्यामध्ये, तर पावसाला ह्यांचे मैदान 8 तारखेला होतं, तर पाऊस आल्यामुळं ते कॅन्सल झालं मैदान. तरी बी 8 तास करून ह्यांनी आत्ता हे मैदान घेतलेलं आहे. मी ह्या सगळ्या कमिटीचं सगळ्या संयोजकांचं मनपूर्वक धन्यवाद करतो की ह्यांनी माझ्यासाठी खास हे ह्यांनी टेस्टसुद्धा काढलेलं नाही की मैदान घ्यायची, सिकंदरची कुस्ती घ्यायचीच आहे. आणि मी सगळ्यांना धन्यवाद करतो. आणि मैदान खूपच छान झालं सगळ्या, पहिल्याकडं बसून शेवटपत्र कुस्त्या चांगल्या जोडल्या आणि सगळ्या कुणाला पैलवानाची दिक्कत येऊ दिलेली नाही. नवीन पैलवानांसाठी काय कष्ट आहे की कष्टच आहे, दुसरं काही नाही आहे.